एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनानं मोठा फौज फाटा पुण्याच्या शास्त्री रोडवर तैनात केला. कारण काही दिवसांपूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता तेव्हा पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली पाहायला मिळाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा शनिवारपासून सुरू होती आहे. महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे, त्यामुळे हे एका मोठ्या अर्थानं आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी परीक्षा विभागाची वॉर रूम आता सज्ज आहे. कोरोनामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं सरसकट सर्वच विषयाची परीक्षा घेऊ नये अशी मागणी सरकारकडे केली आहे. सर्व विभागाच्या इतर विषयांचं मूल्यांकन महाविद्यालयीन स्तरावरून करून त्यांना ग्रेड देण्याची परवानगी देण्यात यावी. तसंच सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता परीक्षा महिनाभर पुढे नियोजित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त महासंघानं काही नवीन पर्याय देखील सुचवले. धारावीकरांसाठी असलेल्या स्वतंत्र लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्याचा बोर्ड लागलाय, त्यामुळे अनेक धारावीकरांना परत जावं लागलंय. धारावीत रोज 250 लोकांचं लसीकरण केलं जात होतं, पण आज लसीचा साठा संपल्यानं लसीकरण ठप्प झालंय. जळगाव जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. काही औषध विक्रेते आपत्तीमध्ये गैरफायदा घेत आहेत. काळा बाजार करून जास्त दरानं इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या लक्षात घेता 5000 रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे, परंतु फक्त 748 इंजेक्शन्स आले असल्याची माहिती औषध निरीक्षकांनी दिली आहे. इंजेक्शनचा काळा बाजार करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिलाय. जालन्यात 3 ते 4 दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या जिल्ह्यात 22,100 लसी उपलब्ध आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1,48,220 लसींचं वितरण करण्यात आलंय. त्यातले 89,791 डोस आतापर्यंत देण्यात आलेत. सध्या जिल्ह्यात लसींचा साठा फक्त 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच आहे. लसीचा साठा उपलब्ध न झाल्यानं मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरण बंद राहणार आहे. मावळ आरोग्य विभागाकडनं मावळसाठी मागील 3 दिवसांपासून 10,000 लसींची मागणी केली जाते. मात्र लस उपलब्ध होत नसल्यानं लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतात. काल गुरुवारी केवळ 1500 लस उपलब्ध झाल्या होत्या, त्यामुळे दुपारपर्यंत लसीकरण करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील वाडा रोडला असलेल्या कोविड लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. लस संपली असतानाही नागरिकांनी दुपारपर्यंत गर्दी केली होती. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र लस उपलब्ध नसल्यानं नागरिक त्रस्त झाले, तर वाढणाऱ्या गर्दीला आळा घालण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. राज्यात रेमडेसिवीरचाही तुटवडा आहे. पुढचा स्टॉक यायला 15 ते 20 एप्रिल उजाडणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये बिलं वाढवण्यासाठी रुग्णांना रेमडेसिवीर देत आहेत, त्यामुळे आता तुटवडा निर्माण झालाय. अनेक ठिकाणी काळा बाजार सुरू आहे. पालिका किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीरसाठी टास्क फोर्सच्या शिफारसीनुसारच उपचार केले जातात, त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच रेमडेसिवीर दिलं जात आहे. मुंबईत रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारी टोळी अटकेत आहे. कारवाईत 12 रेमडेसिवीर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली आहेत. जोगेश्वरीत रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू होता, त्यामुळे जोगेश्वरीतूनही एकाला अटक करण्यात आल्याचं कळत आहे. रेमडेसिवीर मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीनं विक्री सुरू होती. आरोपीनं हे इंजेक्शन कुठून मिळवलं आणि कुठे त्याची विक्री केली जाणार होती याबाबत आता तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसिवीर चढ्या दरानं विक्री करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. 3 रुग्णालयांना या नोटिसा बजावण्यात आल्यात. आयुक्त राजेश पाटील यांनी ही कारवाई केली आहे. बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलला नोटीस पाठवण्यात आली आहे. 48 तासात याबाबत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले. तर लस उपलब्ध नसल्यानं शहरातलं लसीकरण ठप्प झालंय. 99 पैकी 15 केंद्र लसी अभावी बंद ठेवावी लागली आहेत. ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांना गुरुवारी लाजलुचपत प्रतिबंधक विभागानं 5 लाख रुपये घेताना अटक केली आहे. कोरोनानं लोक मरतात आणि वैद्यकीय अधिकारी टक्केवारीत गुंग आहेत. तातडीनं व्हेंटिलेटर खरेदीची गरज असताना आपलं कमिशन डॉक्टर मुरुडकरांना महत्वाचं वाटलं. कमिशनपोटी मुरुडकर यांनी 15 लाखाची मागणी केली होती. केंद्रात राफेल घोटाळा आहे आणि महाराष्ट्रात वाझे प्रकरण, यामुळे दोन्ही सरकार अडचणीत सापडली आहेत. म्हणूनच कोरोना वाढतोय अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. उद्यापासून व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडावीत असं आवाहन त्यांनी केलंय.
मिनी लॉकडाऊनला जळगावातील सराफ व्यावसायिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। दररोज सुवर्ण बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। शासनाचा टॅक्स, दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे हप्ते आम्ही कसे भरायचे हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडलाय। असंच सुरू राहिलं तर सुवर्ण व्यापाऱ्यांचं जीणं मुश्किल होईल। जिल्ह्यात इतर दुकानांमध्ये गर्दी होत नाही का असा सवाल या व्यापाऱ्यांनी विचारलाय। सरकारनं लावलेल्या निर्बंधांना विरोध करण्यासाठी नगरमध्ये कोपरगावातल्या व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडलं। छोट्या व्यापाऱ्यांनी हाताला डोक्याला काळ्या फिती लावून आंदोलन केलंय। कोरोना संदर्भात सगळ्या नियमांचं पालन करून हे आंदोलन करण्यात आलं। सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। नवी मुंबईमधलं संपूर्ण लसीकरण आज ठप्प झालंय। लसीचा पुरवठा नसल्यानं नवी मुंबईतील खासगी आणि महापालिकेची अशी सगळीच्या सगळी 42 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 1,43,000 जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय। गुरुवारी सकाळी महापालिकेकडे लसीचे केवळ 3,510 डोस उपलब्ध होते। नागपुरात आज अनेक खेळाडूंनी ठिकठिकाणी आंदोलन केलंय। आयपीएलला परवानगी देणारे सरकार इतर खेळांच्या खेळाडूंना दैनिक सरावासाठी सुद्धा मैदान उपलब्ध करून देत नाही। कोरोनाच्या नावाखाली निर्बंधामध्ये असा भेदभाव का असावा असा प्रश्न खेळाडूंनी विचारलाय। नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात वाहेगाव आणि भरवस फाटा या गावांना जोडणारा पूल अजूनही बांधण्यात आलेला नाही। गेल्या पावसाळ्यात हा पूल वाहून गेला होता। पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाकडे दुर्लक्ष करतोय। या रस्त्याला भगदाड पडल्यानं बरेच अपघात होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करतात। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केल्यानंतर आता समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे। सध्या देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत। 1.5 वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येताच देवस्थान समिती तात्काळ बरखास्त केली जाईल अशी चर्चा रंगली होती। अनेक वेळा समिती बरखास्त झाल्याची अफवा देखील उठली। अखेर आता समिती बरखास्त करण्यात आली आहे। क्रिकेट सामना सुरू असताना बॅट्समननं सिक्सर लगावला, मात्र त्याची मोठी किंमत सामना आयोजकांना चुकवावी लागली आहे। कारण बॉल थेट पोलीस ठाण्याच्या पत्र्यावर जाऊन पडलाय। नुकसान झाल्यानं आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नालासोपारा पश्चिमेकडील शिरपार्क क्रीडा मैदानावरील क्रिकेट सामन्यात ही घटना घडली आहे। नालासोपारा पोलिसांनी सामन्याच्या आयोजकांवर झालेल्या नुकसानासाठी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। बेस्टची डबल डेकर नव्या रूपात लवकरच येणार आहे। 100 डबल डेकर बसेसची लवकरच खरेदी करण्यात येते आहे। अत्याधुनिक स्वरूपात डबल डेकर मुंबईकरांच्या सेवेला येणार आहे। एकऐवजी 2 दरवाजे, 2 जिने, CCTV कॅमेरे यात असतील। 15 वर्षापूर्वीच्या जुन्या डबल डेकर बस काढून या नव्या बस घेतल्या जातील। हवा प्रदूषणामुळे राज्यातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। WHOच्या अहवालानुसार राज्यात 19 शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित आहे। कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार आहे, त्यामुळे प्रदूषित हवा अधिक घातक ठरते। यात सर्वाधिक धोका 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना आहे। या मुलांच्या फुफ्फुसाचा पूर्ण विकास झालेला नसतो। लॅन्सेट जनरलच्या एका अहवालानुसार ही माहिती देण्यात आली आहे। चंद्रपुरात अवकाळी पाऊस झालाय। दुपारच्या सुमारास अचानक वातावरण बदलल्यानं नागरिक सुखावले। काळ्या ढगांची दाटी होत शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। असह्य उकाड्यानं त्रस्त शहरवासियांना यामुळे दिलासा मिळाला। चंद्रपूर शहर उच्चांकी तापमानासाठी ओळखलं जातं। चंद्रपूरचं यंदाचं आत्तापर्यंतचं उच्चांकी तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलंय। वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला, त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय। गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या थाटेझरी गावच्या जंगलात आग लागली। जंगलात लागलेली आग विझवताना 3 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला। 2 मजूर गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत। राकेश मडावी, रेखाचंद राणे, सचिन श्रीरंगे यांचा मृतांमध्ये समावेश आहे। जखमींमध्ये विजय मरस्कोले आणि राजू सयाम यांचा समावेश। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्यानं जंगलातील पाणवठे आटू लागल्यानं परिणामी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करू लागलेत, पण ही भटकंती त्यांच्या जीवावर आता बेतू लागली आहे। अशीच घटना अमाना शेत शिवारात घडली। पाण्याच्या शोधात आलेल्या 11 वनगाईंचा विहिरीत पडून मृत्यू झाला। 8 एप्रिलची ही घटना आहे। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी JCB आणि क्रेनच्या सहाय्यानं या 11 वनगाईंचे मृतदेह बाहेर काढले।
उल्हासनगरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी भेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. उल्हासनगरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवत चोरट्यांचा माग काढला. एका सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्यांची ओळख पटवली. सचिन बाबू पवार आणि धनंजय कुमावत असं या दोन चोरट्यांचं नाव आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24